उल्लासनगर की राजनीति अब करवट ले रही है, ऐसे दिखाई देता है। उल्लासनगर के शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी तथा शिवसेना शहर उप प्रमुख अरुण आशान ने उल्लासनगर के उप महापौर भगवान भालेराव पर जो टिप्पणियां की थी उनका जवाब भगवान भालेराव ने गिन गिन कर दिया है। ऐसे में यह सिलसिला अब लंबा चलेगा ऐसे लगता है। आइए देखते हैं क्या कहा था शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी तथा शिवसेना उप शहर प्रमुख अरुण आशान ने और क्या जवाब दिया उप महापौर भगवान भालेराव ने। भारतीय जनता पार्टी बौखला गई है, उनको आरोप करने के लिए कुछ है नहीं, जिन्होंने आरोप किया वो सिद्ध करके दिखाएंगे क्या, ये भी सवाल है हमारा। लेकिन भारतीय जनता पार्टी स्थायी समिति सभापति के पद को लेकर बौखला गई है और जिन्होंने जो आरोप किया है वो आरोप सिद्ध करने की उनकी ताकत नहीं है, इसलिए वो कुछ भी आरोप कर रहे हैं। अभी जो आयुक्त है वो IAS दर्जा के है और उनको लाने के लिए यही आयुक्त ने थाना जिला में कोविड को प्रादुर्भाव रोकने के लिए, कोविड का फैलाव होने हुए उसके लिए कोविड पे अच्छा काम होना चाहिए, इसके लिए IAS दर्जे के ऑफिसर आयुक्त लाने का काम हमारे सरकार ने किया, माननीय मुख्यमंत्री और पालक मंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने किया है। इनके कार्यकाल में इनकी सत्ता थी तभी CO दर्जा के आयुक्त लाके बैठाए थे इन्होंने और इनको भ्रष्टाचार करने का था, इनको पैसा कमाने का था। ये भारतीय जनता पार्टी की पॉलिसी है, ये आदत है भारतीय जनता पार्टी की, अपना रखने का छुपा के और दूसरे का देखने का झाँक के। उनका कहना है कि जो पालक मंत्री और खासदार है सरकार पर, अपनी सरकार होने के कारण ये स्थायी समिति चुनाव नहीं होने दे रही है क्योंकि भाजपा के पास बहुमत है। स्थायी समिति के सदस्य का चुनाव होने के बाद सभापति का चुनाव डिक्लेयर हो गया था, उसी कार्यकाल में कोरोना प्रादुर्भाव बढ़ते जा रहा था, उसको रोकने के लिए शासन ने निर्णय लिया है कि उसको स्थगिति दी है और वो स्थगिति देने के बाद भी भारतीय जनता पार्टी को जो सभापति बनने का जो जल्दी है उसके लिए वो हाई कोर्ट में गई है, माननीय उच्च न्यायालय में गई है। उच्च न्यायालय का निर्णय जो भी आएगा वो हम सबको मान्य रहेगा, लेकिन उच्च न्यायालय में जाने का और उच्च न्यायालय के बाद में दो इधर पत्रकार परिषद लेके आरोप करने का, ये भारतीय जनता पार्टी का धंधा है। उन्होंने माननीय उच्च न्यायालय का अपमान किया है, ऐसा मेरा आरोप है उनके ऊपर। जो भगवान भालेराव आपके साथ थे इतने दिन, वो भी आज आपको छोड़कर महापौर होने के बाद भी भाजपा के साथ गए हैं, आपके साथ काम किया है, आपके ऊपर भी बहुत संगीन आरोप लगाया है शिवसेना के ऊपर। नहीं, ऐसा है कि भगवान भालेराव की क्या हैसियत है आप सबको मालूम है, साथ ही साथ में भगवान भालेराव शिवसेना के बलबुद्धे पे उप महापौर हुए, उसमें उनका पेट भरा नहीं, उनको स्टैंडिंग कमेटी चेयरमैन चाहिए था, स्टैंडिंग कमेटी चेयरमैन जिसको काय के लिए चाहिए आप सबको मालूम है, और पैसा कमाने के लिए स्टैंडिंग चेयरमैन चाहिए, वो चेयरमैन देने के लिए शिवसेना ने नाकार किया। माननीय पालक मंत्री और खासदार साहब ने बोला आपको उप महापौर दिया है, स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन आपको दिया नहीं जाएगा, इसलिए वो भारतीय जनता पार्टी के पास गए हैं। इसके पहले वो जाते थे तो हम और आप समझते थे कि भारतीय जनता पार्टी के शिवसेना पे नाराज होकर या पार्टी का आदेश सुनकर भगवान भालेराव भारतीय जनता पार्टी पे गए, लेकिन सभापति पद नहीं मिला, सभापति पद देने का इनकार किया तभी वो वहाँ पर गए। उप महापौर सत्ता में है क्या विपक्ष में है आज तक कोई जान नहीं पाया है, हमेशा जहाँ पे अपना फायदा दिखा है वहां पे ही उप महापौर है। ये पूरे 5 साल में पूरी शहर ने देखा है, पहले किनके साथ में थे वो भी देखा है, जब भी पहले चुनाव लड़े हमारे साथ में आए, उपचुनाव हुआ तभी उनको एक वहां से उपचुनाव में अपना सदस्य चुनाने का था करके हमारे साथ में रहे, वहां पे वो सदस्य चुनाने के लिए TOK का हमारी मदद से उन्होंने वहां पे एक अपना सदस्य चुन के लाया। दूसरी बार उनको जब भी स्टैंडिंग कमेटी में सदस्य जाने का था तभी जो हमारे साथ में साथी थे प्रमोद टाले उनके साथ में गठबंधन कर लिया, गठन नेता में उनको प्रवेश कर लिया, उनका एक सदस्य वहां जाने के लिए, फिर वो वहां पे फायदे में आए। जब उप महापौर होने वाला था तभी उनको पता चला कि अभी गठबंधन BJP का और TOK का टूट गया है, अभी यहां से हमें कुछ फायदा नहीं होगा, TOK शिवसेना के बाजू से जाने वाली है तो इसकी फायदा TOK का फायदा उन्होंने उठाया और TOK के साथ में जाके हमसे बातचीत किया और उन्होंने वहां पे उप महापौर पद लिया। अभी इतना सब लेने के बाद में, इतना सब मिलने के बाद में DPDC का चेयर सदस्य पद भी हमारे थ्रू आज जो जाते हैं कलेक्टर ऑफिस में वो शिवसेना के बदौलत जा रहे हैं, वो भी हमारे थ्रू लिया। इसके बाद में भी उनकी मनसा नहीं भरी तो उनको लगा कि बाबा मुझे स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन बनना है तो मुझे चेयरमैन बनाओ, अगर मुझे चेयरमैन नहीं बनाएंगे तो मैं इधर नहीं तो उधर जाऊंगा। तो वो सत्ता के बाजू से नहीं है, वो स्वार्थ के बाजू से, उनको सत्ता और विपक्ष का कोई फर्क नहीं करता है। स्थायी समितीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मी स्वतः तिथे RPIचा अध्यक्ष या नात्याने हजर होतो, तिथे आम्ही निवडणुकी संदर्भामध्ये जो 6 मेला
जो शासनाने पत्र परिपत्रक काढले त्या पत्र परिपत्रकाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आम्ही तिथे जमलो होतो. पत्रकारांनी जेव्हा मला विचारलं का आपण तिथे काय परिस्थिती आहे, आपण का आहात तिथे, तर मी सांगितलं मी आता भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीसोबत भविष्याच्या निवडणुकीसोबत राहणार आहे. त्यावेळी पत्रकारांनी मला विचारलं का हे जे पत्र आहे, तर मी सांगितलं हे मनमानी पदांनी काढलेलं हे पत्र आहे, कुठल्याही शासनाने त्याच्यामध्ये आमचं गांभीर्य लक्षात न घेता हे एकतर्फी काढलेलं पत्र आहे, जेणेकरून उल्हासनगरमध्ये स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पार्टीने RPIचा सदस्य सभापती होऊ नये यासाठी सूडबुद्धीने काढलेलं हे पत्रक आहे. त्याच्यामुळे आमच्या BMC जो ॲक्टने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्याच्यावर आमच्या अधिकारावर अन्याय झालेला आहे, अशा पद्धतीची भूमिका मी मांडली. पण आज मला काही चॅनलच्या लोकल चॅनलच्या माध्यमातून समजलं का चौधरीने आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. माझी सन्माननीय चौधरी साहेब जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, 17-18 वर्ष शहर प्रमुख राहिलेली आपण व्यक्ती कुठली शहानिशा न करता आपण मी तुमच्या तुम्हाला सोडून भारतीय जनता पार्टी गेल्यामुळे तुम्ही तावात रोषात आलेली द्वेषबुद्धीने भावना दिलेली ही मुलाखत मला दिसून येत आहे. विशेष म्हणजे मी कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार केलेला नाही, कुठल्या अधिकाऱ्याला कधी दमदाटी केलेली नाही, कुठेही माझ्या स्वार्थासाठी मी फाईलवर जबरदस्ती सह्या करायला लावलेल्या नाहीत, माझ्या निधीच्या व्यतिरिक्त मी कुठल्या फाईलवर कधी अधिकाऱ्यांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांना दमदाटी केली असेल तर त्यांनी तशा संदर्भामधली कुठली तक्रार वरिष्ठाकडे किंवा पोलिसात केलेली नाही. आणि मी जर भ्रष्टाचारी असतो तर मी 2012 उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालो, त्या दिवसापासून मी सातत्याने उल्हासनगर शहरामध्ये काम करतो. माझे जे भ्रष्टाचाराच्या बाबतीत जे पुरावे असतील तर मला वाटतं चौधरी साहेबांनी ते द्यावेत. किंवा आपण पूर्वी शिवसेनेमध्ये होता, शिवसेनेमध्ये आपण महापौरही आपल्या सौभाग्यवती होत्या, या सगळ्या गोष्टी सातत्याने जर बघितलं तर पूर्वी आपली आर्थिक स्थिती काय होती आणि आताची आपली आर्थिक स्थिती काय याची आपण जरा शहानिशा करावी. कोणी किती भ्रष्टाचार केलं आहे हे सामान्य उल्हासनगरच्या जनतेला माहीत आहे. तुम्ही दुसरी गोष्ट मुद्द्याने तिथं सांगितली माझी मी जागा हडप करतो, मी कुठल्या जागा हडप केलेल्या आहेत त्यांनी मला दाखवाव्यात. मी उल्हासनगर शहरामध्ये एकही जागा जर हडप केली असेल तर त्यांनी ते मला निदर्शन आणून द्यावे, नाहीतर चौधरी साहेब आपण माझ्या प्रभागामध्ये डम्पिंगची जागा चे 5 गाळे आपल्या पार्टनरशिपनी चालू होती, आपण त्या संदर्भात राजा गेमनानीच्या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा माझ्याशी संपर्कात होता आणि तिथे तुम्ही जी बांधकामं केली ती कोणाची होती, आताही खन्ना कंपाऊंडमध्ये बांधकाम चालू आहे ते कोणाचं आहे, बाकी तुमचे अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते अनाधिकृत बांधकाम करतात, अनेक बिल्डिंगी 5-5 माळ्याच्या आपण अनाधिकृतपणे आपले कार्यकर्ते उभे करतात, ते कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे. असे तर RPIच्या कुठलाही कार्यकर्ता काम करत नाही आणि आम्ही तर काम करण्याचा प्रश्नच येत नाही. माझे कुठे कामं असतील तर दाखवावी. माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून जी जी कार्यालय असतील त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवान भालेरावांनी बांधकाम केलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार केलं नाही, अनाधिकृत बांधकाम नाही. उलट आपल्यावर अनाधिकृत बांधकाम केल्यासंदर्भामधले माननीय आयुक्त निंबाळकर साहेबांनी त्यावेळी 10D कारवाई केली होती, म्हणजे अपात्र करण्यासाठी आपल्याला का करू नये, आपण अनाधिकृत बांधकाम करता या संदर्भातली आपल्यावर कारवाई झालेली, त्याची प्रलंबित केस कल्याण सत्र न्यायालयामध्ये आहे, चालू आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून आलेल्या आहेत. दुसरं राहिलं माझ्या आंबेडकरी जनतेच्या संदर्भामध्ये, आंबेडकरी जनतेला पूर्णपणे माहीत आहे का आमचा हा भगवान भालेराव हा आमचा रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष कोणापुढेही कधी झुकत नाही, कधी कुठल्या कोणाला कशा पद्धतीची भीक घालत नाही. म्हणून आंबेडकरी जनतेचे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात माझ्याबरोबर राहतो. आंबेडकरांचा विषय आमची बाबासाहेबांच्या संदर्भातला जो जो विषय असेल तिथं भगवान भालेराव रेटून विषय नेतो आणि त्यांची अस्मिता जपण्याचं काम भगवान भालेराव या चळवळीच्या माध्यमातून करीत आहे हे सगळे आंबेडकर जनतेला माहीत आहे. त्यामुळे चौधरी साहेब आपल्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही, आमच्या जनतेचं सर्टिफिकेट मला मिळालेलं आहे आणि जनतेने मला गेली 5 वर्ष रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून आमच्या वरिष्ठ आठवले साहेबांनी बसवलेलं आहे. त्यामुळे आपण आमच्या पक्षाची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही.
भालेराव साहेब त्यांनी असा सुद्धा आरोप केलेला आहे की उदर बोजा उदर सोजा. आता तुम्ही सांगा मला, भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात आहे का? भारतीय जनता पार्टीचे सरकार दिल्लीत आहे आणि माझ्या वरिष्ठांच्या आदेशानुसार मला भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं असं मला वरून आदेश आला, त्यामुळं मी गेलेलो आहे. जर महाराष्ट्रात सरकार तुमचं आहे तर मी तुमच्या बाजूनही यायला पाहिजे. जिधर बोजा उधर सोजा, मी सोज आणि मी कुठे झोपलो आहे, मी जागृत कार्यकर्ता आहे. चौधरी साहेब आपण झोपलेले दिसता, आपण आपली पद्धतीने काम करा. आम्हाला तुमच्या कामाची किंवा तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो आहे. आमच्या पक्षाबरोबर ज्याची युती आहे त्या युतीबरोबर जाण्याचं आम्ही काम केलं आहे. आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आपली आपल्या बरोबर राहण्याची इच्छा कशा पद्धतीने आम्ही चाललेलं जे काम होतं अरुण आशांच्या मातोश्री महापौर आणि मी सातत्याने एक चांगल्या पद्धतीचं काम या शहरामध्ये करत होतो, पण तुम्हाला ते जमलं नाही. कारण तुम्हाला तुमच्या मताने मानणारा, तुमच्या दबावामध्ये करणारा कार्यकर्ता हवा होता. म्हणून अरुण आशान आणि माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम तुम्ही गेली ह्या महिन्याभरामध्ये केलं आणि एकदाच आम्ही वेगळे वेगळे झालो तर आपल्याला राजकीय पोळी आणि आपल्याला भ्रष्टाचार करता येईल यासाठी आपलं सगळं भूमिका होती. म्हणून आपण हे काम केलं, हे नेक काम करण्याचं काम आपण केलं. चाललेली चांगल्या पद्धतीत चाललेली संघटना तुम्ही सांगता स्टँडिंग माझा अधिकार आहे. जो पाच मी दोन वेळा सत्ता उपमहापौर तुम्ही सांगता, उपमहापौर शिवसेनेच्या आशीर्वादाने झालं आहे, तर ठीक आहे बाबा, मी शिवसेनेच्या आशीर्वादाने उपमहापौर जर झालं असेल तर माझ्या आणि ओमिकालांच्या आशीर्वादाने आपल्या शिवसेनेचे महापौर झालेले आहेत, हे पण विसरता कामा नाही. आपण दुसरी गोष्ट अशी आहे का, आपण ज्या ज्या गोष्टी माझ्या संदर्भामध्ये नमूद केलेल्या आहेत आपण त्या प्रामुख्याने सांगण्याचं काम करावं. आम्ही कुठल्या पद्धतीने कोणावर भगवान भालेरावच्या राजकारणामध्ये अद्यापर्यंत कोणावर आरोप करण्याची कधी वेळ माझ्यावर आलेली नाही. मी माझं राजकारण स्वच्छ आणि पारदर्शकपणे राजकारण करत असतो. मी जर भ्रष्टाचारी असतो तर आज भगवान भालेरावचे नशिबामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी भविष्यात होणार आहेत आमची वैयक्तिक आपण निवडणुकीमध्ये काय शिवसेनेबरोबर काम करता ते आम्हाला चांगल्या पद्धतीचं माहीत आहे, त्याला आम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. सर, तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी महापालिकेमध्ये सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत बसलेले असतात असंही तुमच्या अनुभव? मला जनतेने उपमहापौर केलेलं आहे. जनतेची कामं आमच्या महापौर ह्या वयस्कर आहेत आणि त्या वेळेवर येत नाही. मी मधल्या काळामध्ये आज चौधरींना मी काम करतो म्हणून दिसतं आहे. मग कोविडच्या काळामध्ये चौधरी कुठे होते? मधल्या काळामध्ये चौधरी कुठे गेले होते? ह्या सगळ्या परिस्थिती बघत असताना आता त्यांना का अडचण होते? मग याच्यापूर्वी त्यांनी का नाही सांगितलं का भगवान भालेराव 10 ते 7 वाजेपासून बसतात, भगवान भालेराव चांगलं काम करतो आहे? महिन्याबरोबर तुम्ही सांगत होते, अरुण आशांत सांगत होते, बिट्टूभाई सांगत होते, तुमचे खासदार सांगत होते भगवान भालेरावचं काम चांगलं आहे. मग आता तुम्हाला तुमची साथ सोडली म्हणून तुम्हाला भगवान भालेराव वाईट दिसायला लागले? तुम्हाला साई समिती दिली म्हणून तुम्ही बीजेपीकडे गेले? माझा अधिकार होता, मला कोणाचीही आवश्यकता नाही. माझ्या याच्यावर सगळी गणितं मांडलेली होती. मला वाटतंय मला साहित्य समिती मिळावी, माझ्यात ती कॅपॅसिटी आहे म्हणून मी मागतो आहे. ते गवून काय, प्रत्येकाला वाटतंय. त्यांना पण महापौर पाहिजे होतं, त्यांना महापौर डावलून अरुण आशांच्या आई महापौर झाल्या, त्याच्यामध्ये काय नवीन आहे? त्यांनी पण त्यांची अपेक्षा व्यक्त केली होती. कोणार्क अपना शहर अपनी बातें.